मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बातमी ही आजची आहे. शिक्षकांच्या ब्रिज कोर्सची मुदत ही संपलेली आहे आणि 2142 शिक्षकांकडून प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. नव्याने कोर्स सुरू ठेवण्यास मुदतवाढ आता नाही आहे. राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये नोकरीला असलेल्या बीएड झालेल्या 2142 शिक्षकांची ब्रिज कोर्सची परीक्षा प्रक्रिया ही पूर्ण केली आहे आणि या कोर्सची मुदतही आता संपलेली असून अध्याप शासनाकडून नव्याने कोर्स सुरू ठेवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली नाही. प्राथमिक शाळांमध्ये पूर्वी शिक्षकांची नोकरी करण्यासाठी डीएडचे शिक्षण केलेल्यांनाच संधी दिली जात होती. मात्र या काही शाळांमध्ये डीएडऐवजी बीएड झालेल्या शिक्षकांनी नोकरी करण्याला प्राधान्य दिले. अनेक वर्षापासून हे शिक्षक नोकरी करत आहेत आणि या शिक्षकांसाठी केंद्रीय मानव संसाधन विकास विभागाने ब्रिज कोर्स ही व्यावसायिक अर्हता पूर्ण करण्याचे बंधन घातले होते आणि हा कोर्स राबवण्याची जबाबदारी राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेकडे म्हणजेच NIOS यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. ऑक्टोबर 2018 पासून हा कोर्स सुरू झाला. 6 महिन्याच्या या कोर्सची मुदत 31 मार्च 2019 रोजी संपली आणि या कोर्ससाठी प्रत्येकी 5000 रुपयाचे शुल्क आकारण्यात आले होते. प्रत्येक विषयासाठी परीक्षा शुल्क 250 रुपये घेण्यात आले आणि 19 ते 25 मार्च दरम्यान ही परीक्षा ही घेण्यात आली. याचा निकालही लवकरच लावण्यात येणार आहे आणि या कोर्ससाठी हिंदी व इंग्रजी असे दोन माध्यम होते. शिक्षकांचे मूल्यांकन करून त्यांना प्रमाणपत्र देण्याची सूत्रेही NIOS कडेच सोपवण्यात आलेली आहेत. इयत्ता 1 ते 5वीच्या प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचे विविध विषय ज्ञान विकसित करण्यासाठी ब्रिज कोर्स हा व्यावसायिक विकास कार्यक्रम राबविला गेला होता. विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकविताना या शिक्षकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत हे उद्दिष्ट या कोर्सच्या मागचे होते. या कोर्सची परीक्षा दिलेल्या शिक्षकांचा ग्रेडिंग पद्धतीनुसार निकाल लावण्यात येणार आहे. ब्रिज कोर्स न करणाऱ्या शिक्षकांची नोकरी धोक्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाकडून आधीच देण्यात आला होता. या शिक्षकांची सेवा नियमित करू नये यासाठी काही उमेदवारांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. दरम्यान कोर्स पूर्ण करणाऱ्या शिक्षकांकडून सेवा नियमित व्हावी यासाठी याचिका दाखल झालेली आहे. त्यामुळे या दोन गटातच वाद सुरू आहे अशी माहिती शिक्षकांकडून मिळालेली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने ब्रिज कोर्ससाठी सेंटर उपलब्ध करून देण्याबरोबरच इतर विविध प्रकारचे सहकार्य करण्यात आलेले आहे अशी माहिती NIOS च्या राज्य समन्वयक राजू जोशी यांनी दिलेली आहे. हा कोर्स पुढे सुरू ठेवायचा की नाही याबाबत शासनाकडून कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. शासनाच्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर शिक्षकांच्या ब्रिज कोर्सची मुदत आता संपलेली आहे. 2142 शिक्षकांकडून ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नव्याने कोर्स सुरू ठेवावा की नाही किंवा त्यांना मुदतवाढ द्यावी किंवा नाही याबाबत आता शासनच निर्णय घेणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती होती. व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. धन्यवाद.